आपल्या सभोवती पाहिल्यास जागा व्यापणाऱ्या खूप वस्तू आपण पाहतो, जसे झाडे, टेबल, भिंती, चेंडू, फुले, आपले शरीर। आपण त्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून काही सारखेपणा त्यात आढळतो, जसे दंडगोलाकार, वर्तुळाकार, शंकवाकार इत्यादी। या वस्तूंच्या पृष्ठफळाचा अभ्यास करूया। आपण एक प्रयोग करू। दुकानदार एक दंडगोलाकार डब्बा कसा वेष्टित करतो हे तुम्ही पाहिले असेलच। तो एक आयताकृती कागद घेतो आणि सुरुवातीला त्या डब्याचे वक्र पृष्ठ वेष्टित करतो। दंडगोलाच्या उंची इतकी रुंदी असलेला कागद घेऊ, तिथे सुरुवात करून हळूहळू त्या दंडगोलाभोवती तो कागद गुंडाळा। जेव्हा वक्र भाग पूर्णपणे वेष्टित होईल तेव्हा थांबा। जिथे थांबलं तिथे खूण करा। कागदावर तुम्हाला वक्र भागा इतके क्षेत्रफळ असणारा आयत मिळेल। रुंदी म्हणजे वृत्तचित्तीची उंची आहे असे आपणास माहिती आहे। कागदाचे टोक वृत्तचित्तीच्या तळाच्या आणि वरच्या वर्तुळाकार भागाच्या परिघाभोवती फिरते, म्हणून आयताची लांबी 2πr। आर ही तळाच्या किंवा वरच्या वर्तुळाची त्रिज्या होय। एच ही उंची। वक्र पृष्ठफल बरोबर समाविष्ट आयताची लांबी गुणिले रुंदी बरोबर 2πr एच। तळाच्या व वरील वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग। वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πrh अधिक 2πr वर्ग बरोबर 2πr कंसात r अधिक h कंस पूर्ण। वृत्तचित्ती ही r त्रिज्या असलेली दोन वर्तुळे h उंचीपर्यंत नेल्यास तयार होते। हे समजून घेतल्यास वृत्तचित्तीचे घनफळ काढता येईल। वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच। वृत्तचित्ती किंवा नळी तयार करण्याकरता आपण पत्रा वापरतो। पत्रा गोल गुंडाळला की वृत्तचित्ती तयार होते। पत्र्याची जाडी एच ही वृत्तचित्तीची जाडी असते। आपण वक्र पृष्ठफळ, तळ, वरचा भाग यांचे घनफळ काढून वृत्तचित्तीचे घनफळ काढता येते। आपल्याला वक्र पृष्ठफळ, तळ, वरचा भाग यांचे घनफळ काढून वृत्तचित्तीचे घनफळ काढता येते। आकृतीवरून हे शोधण्याकरता बाह्य भागाचे घनफळ आणि आतील भागाचे घनफळ मोजावे लागेल। पहिल्यातून दुसरे वजा करावे लागेल। आतील वर्तुळाची त्रिज्या आर आणि बाहेरील वर्तुळाची त्रिज्या एस। वस्तूचे घनफळ बरोबर पाय एस वर्ग एच वजा पाय आर वर्ग एच बरोबर पाय एच कंसात एस वर्ग वजा आर वर्ग कंस पूर्ण। चला आपण उदाहरण सोडवूया। प्रश्न: एका उपाहारगृहात रुंदी 30 सेंटीमीटर आणि उंची 60 सेंटीमीटर असलेल्या वृत्तचिती आकाराचे भांडे दुधाने भरलेले आहे। ते दूध 3 सेंटीमीटर त्रिज्या आणि 6 सेंटीमीटर उंची असलेल्या लहान वृत्तचिती आकाराच्या पेल्यात भरले आणि प्रत्येक पेला 20 रुपये किमतीला विकला। उपाहारगृहाच्या मालकाला अशा पद्धतीने दूध करून विकल्यास किती उत्पन्न मिळेल? उत्तर: भांड्यातील दुधाचे घनफळ बरोबर वृत्तचिती आकाराच्या सर्व भांड्यातील दुधाचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच। आर बरोबर 30 सेंटीमीटर आणि एच बरोबर 7 सेंटीमीटर। येथे आर ही वृत्तचिती आकाराच्या भांड्याची त्रिज्या आणि एच म्हणजे त्या भांड्याची उंची। व्ही बरोबर पाय गुणिले 30 गुणिले 30 गुणिले 60। प्रत्येक वृत्तचिती आकाराच्या पेल्याचे घनफळ जे तो विकणार आहे बरोबर पाय आर वर्ग एच, म्हणजेच आर बरोबर 3 सेंटीमीटर आणि एच बरोबर 6 सेंटीमीटर। इथे आर आणि एच मध्ये अनुक्रमे पेल्याची त्रिज्या आणि उंची होय। प्रत्येक पेल्याचे घनफळ बरोबर पाय गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 6। लक्षात आलं का? आपल्याला संपूर्ण दिवसात किती पेले दूध गेले आहे हे मोजावयाचे। त्यासाठी वृत्तचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागिले दूध असलेल्या प्रत्येक पेल्याचे घनफळ बरोबर
पाय गुणिले 30 गुणिले 30 गुणिले 60 छेद पाय गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 6 बरोबर 1000 पेले। आता एका दुधाच्या पेल्याची किंमत रुपये 20, हजार पेल्यांची किंमत बरोबर 1000 गुणिले 20 बरोबर 20000। म्हणजेच उपहारगृह चालकाने त्या वृत्तचितीच्या भांड्यातून 20000 रुपये मिळवले। शंकू, आर त्रिज्या एच उंची असलेल्या वृत्तचित्तीच्या आत त्याच मितीचा शंकू व्यवस्थित बसू शकतो, तरी सुद्धा त्यात पुष्कळ रिकामी जागा शिल्लक राहते। त्याच मापाचे वृत्तचित्ती आणि शंकू बनवूया। शंकूमध्ये पाणी भरून ते पाणी वृत्तचित्तीमध्ये ओता। तीन शंकू पाणी भरून पाणी वृत्तचित्तीत ओतल्यास वृत्तचित्ती भरते हे तुमच्या लक्षात येईल। आर त्रिज्या आणि एच उंची असलेल्या शंकूचे घनफळ बरोबर 1/3 आर वर्ग एच। शंकू पृष्ठफळ, शंकूचे पृष्ठफळ व त्याच्या पायाचे क्षेत्रफळ काढणे गरजेचे आहे। शंकूचे क्षेत्रफळ पाय आर एस, पायाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच। चेंडू किंवा लाडू हे गोलाकार आहेत। ऑटोमोबाईल क्षेत्रातील बॉल बेरिंग हे सुद्धा गोलाकार आहेत। गोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ याचे सूत्र पुढील प्रमाणे देता येईल। घनफळ बरोबर व्ही बरोबर 4/3 पाय आर घन, पृष्ठफळ बरोबर एस बरोबर 4 पाय आर वर्ग